नमस्कार यूट्यूब फॅमिली, भरदार शरीर यष्टी, देखना चेहरा आणि भारदस्त आवाज असा तो अभिनेता म्हणजेच शरद केळकर। शरद केळकर फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे। शरद केळकर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1976 रोजी मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाला। शरद केळकर यांनी एका महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम केले आहे। शरदने CID, उतरन, कुछ तो लोग कहेंगे, बैरी पिया यासह अनेक TV मालिकांमध्ये दीर्घकाळ काम केले आहे। तो अनेक शो मध्ये होस्ट देखील होता। तानाजी सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराज, लय भारी या सुपरहिट मराठी चित्रपटातील संग्राम, तसेच रामलीला या हिंदी चित्रपटातील त्याचा अभिनय प्रचंड गाजला। त्याच्या या अभिनयाने सर्वत्र कौतुक झाले। एवढेच काम त्याने केले नाही तर पुढे बाहुबली यासारख्या बिग बजेट सुपर डुपर हिट चित्रपटातील प्रभाससाठी आपला स्वतःचा आवाज दिला। या चित्रपटात प्रभाससाठीचा आवाज शरद केळकर यांचा असून तो डब केला होता। अशा या दिग्गज सुपरस्टार अभिनेता शरद केळकर यांची पत्नी कोण आहे, ती काय करते, याविषयी जाणून घेऊया। मित्रांनो, या अगोदर आपली मनोरंजन TV लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर नक्की बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। शरद केळकर यांच्या पत्नीचे नाव कीर्ती गायकवाड असे आहे। कीर्ती गायकवाड ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे। कीर्ती आणि शरदने 7 फेरे या मालिकेत एकत्र काम केले होते। यातूनच त्यांचे प्रेम झाले आणि या दोघांनी 3 जून 2005 रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले। कीर्तीने 7 फेरे, छोटी बहू, ससुराल, सिमर का, आक्रोश या मालिकेत काम केले आहे। नच बलिये यासारख्या रियालिटी शोमध्ये देखील ती झळकली होती। तर मित्रांनो, शरद केळकर यांचे अभिनय क्षेत्र आणि त्यांची पत्नी कीर्ती गायकवाड केळकर यांच्याविषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। नमस्ते, धन्यवाद।